शिर्डीतील लक्ष्मीनगर समोरील प्रायव्हेट पार्किंग मध्ये अज्ञात 4 ते 5 इसमांनी आज पहाटेच्या सुमारास तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात सुरज ठाकूर हा युवक गोळी लागून गंभीर जखमी झालाय. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलंय. दरम्यान जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून सध्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मिळालेल्या माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून सुरज ठाकूर या तरुणावर गोळीबार झालाय. साई कॉम्प्लेक्स इथे असणाऱ्या प्रसादाच्या दुकानावरून झालेल्या वादात हा गोळीबार झाला. किरण हजारे, तन्वीर रंगरेज, अक्षय लोखंडे, दीपक गोंदकर, रवी गोंदकर यांनी हा संगनमताने गोळीबार केला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेनंतर शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आणि शिर्डी पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवून या प्रकरणात आतापर्यंत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर 3 आरोपी फरार आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने करत आहेत. दरम्यान शिर्डी परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालणं गरजेचं असून त्यासाठी हिट लिस्टवर असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून होते आहे.